अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पोलीस म्हटलं तर येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे, गुन्ह्याचा तपास लावणे, गुन्हेगारा शिक्षा करणे, एक ना दोन अनेक कर्तव्य व जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात। सर्व जबाबदारांव्यतिरिक्त देखील काम पोलीस करत असतात, त्यांना देखील मन, परिस्थितीची जाणीव, गरिबांचा कैवार असतो। हे ज्यांनी वारंवार आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे ते म्हणजे जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी। जामनेरपुरा भागातील महिला संध्या पालवे ही तिचा पती तिला दारू पिऊन मारहाण करतो अशी तक्रार देण्यासाठी आली असताना प्रताप इंगळे यांनी तिचे म्हणणे ऐकून घेत तिची तक्रार नोंदवून घेतली व तिच्यासोबत आलेल्या तिच्या मुलांशी बोलत असताना त्या मुलांना अशिक्षित पालकांमुळे व हालाकीच्या परिस्थितीमुळे शिक्षणही घेता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यासाठी त्यांनी माणुसकी धर्म जोपासत त्या मुलांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य घेऊन दिले। या कार्यामुळे PI प्रताप इंगळे यांचे सर्वत्र पुन्हा एकदा कौतुक केले जात आहे। विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला शैक्षणिक साहित्य नाही, आम्हाला पुस्तकं, दप्तर, वह्या नाही, वडील कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आणि आम्हाला जे काही वह्या, पुस्तक, पेन लागतात, दप्तर लागतात ते कधी देत नाही, त्यामुळे आमची शिक्षणाची सुद्धा हेळसांड होत आहे। अशा प्रकारची माहिती सांगितल्यानंतर आम्ही आमच्या ताबडतोब पोलीस स्टेशनच्या मार्फत जाऊन त्या मुलांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, वह्या, पुस्तके, गाईड्स देऊन दिल्या। नंतर त्या महिलेंची एक पोलीस स्टेशनला सविस्तर तक्रार नोंद करण्यात आली आणि आमच्या स्टाफसह पोलीस गाडीमध्ये बसून सदर महिलेला, त्या मुलाला त्यांच्या घरी जाऊन अपोच करून दिली आणि त्या महिलेच्या पतीला योग्य ती समज देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।